आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे आणि मी दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या सतत पडणारा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्याच्या नवीन वाळू धोरणाला मंजुरी अकृषी विद्यापीठांमध्ये शिक्षक समकक्ष पदांना सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू करणार संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी उद्योग समूहाची चौकशी या दोन मुद्द्यांवरून सलग अठ्ठाव्या दिवशी गदारोळ राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब आणि कोझिकोड रेल्वे जळीत प्रकरणी आरोपीला रत्नागिरीत अटक अवेळी पडणारा सततचा पाऊस पिकांना हानिकारक असल्यानं त्याचा समावेश नैसर्गिक आपत्ती म्हणून करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत इतरही काही महत्वाचे निर्णय झाले त्यात सुधारित रेती धोरणाला मान्यता देण्यात आली रेती लिलाव बंद करणार असल्यानं ग्राहकांना स्वस्त दरात रेती उपलब्ध होणार आहे अकृषी विद्यापीठांमधल्या शिक्षक समकक्ष पदांना सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली अतिविशेषोपचार विषयातल्या पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करण्याचा तसंच सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक सहवर्गातली चौदा पदे निर्माण करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला त्याशिवाय नागपूर मेट्रो रेल टप्पा दोन प्रकल्पाला सुधारित मान्यता देवनार डंपिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल सेलर इन्स्टिट्यूट सागर भारतीय नौदल मुंबई या संस्थेला नाममात्र दरानं भाडेपट्टा नूतनीकरण नॅक एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरता परिस्पर्श योजना महावितरण कंपनीला कर्ज घेण्यासाठी शासन हमी इत्यादी निर्णय या बैठकीत झाले संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी उद्योग समूहाची चौकशी या दोन मुद्द्यांवरून सलग अठराव्या दिवशी गदारोळ होत राहिला सतत घोषणा चालू राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं लोकसभेत कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि द्रमुकचे सदस्य सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत गोळा झाले आणि अदानी प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याची मागणी करणाऱ्या घोषणा देऊ लागले तृणमूल काँग्रेस आम आदमी पार्टी आणि डावे पक्ष सदस्य जागेवर उभे राहून घोषणा देत होते या गदारोळामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही अदानी प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याची मागणी करणाऱ्या घोषणा द्यायला काँग्रेस सदस्यांनी सुरुवात केली आप डावे पक्ष तृणमूल काँग्रेस द्रमुक आणि इतर पक्षांच्या सदस्यही त्यांना सामील झाले होते थोड्या वेळानं काँग्रेस आणि आपचे सदस्य हौद्यात उतरून घोषणा देऊ लागले तिकडे सत्ताधारी पक्ष सदस्यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी ही मागणी लावून धरली या गदारोळामुळे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित केलं दोन नंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं स्टँडअप इंडिया योजनेचा सहावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे या अंतर्गत आत्तापर्यंत देशभरातल्या एक लाख ऐंशी हजार सहाशे छत्तीस खात्यांना चाळीस हजार सातशे दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत महिला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती श्रेणीमध्ये उद्योजकतेला चालना देणं हा या योजनेचा उद्देश आहे देशातल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसंच महिला वर्ग यांच्यातल्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी स्टँडअप इंडिया योजना हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे देशातले उद्योजक त्यांचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचं जीवनमान सुधारण्यासाठी स्टँडअप इंडिया योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलं आहे या योजने से लाभार्थी छत्रपति संभाजीनगर इधल प्रिया कटारिया आपला अनुभव संगित दूध और दुग्ध जन्य पदार्थ का व्यवसाय है हमें पैकिंग में कुछ करना है यह सोचा इसलिए हमने कैनरा बैंक से चर्चा की उन्होंने हमें केंद्र शासन की स्टैंड अप इंडिया नाम की स्कीम बताई उसके अंतर्गत हमें लोन दिया यह लोन हमें एक दिन में दिलवाया केंद्र शासन की स्टैंड अप इंडिया स्कीम बहुत अच्छी है इसका सभी वगैरह ने, ने लाभ लेना चाहिए केंद्र शासन की स्टैंड अप इंडिया का धन्यवाद सरकारनं आज सांगितलं की सहाव्या आर्थिक जनगणनेनुसार देशात एकूण पाच कोटी चौऱ्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ आर्थिक आस्थापनांची यादी तयार करण्यात आली आहे लोकसभेत एका लेखी उत्तरात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री राव इंद्रजित सिंग म्हणाले की आर्थिक जनगणना ही देशाच्या भौगोलिक सीमेमध्ये असलेल्या सर्व बिगर आर्थिक आस्थापनांची संपूर्ण गणना आहे ते म्हणाले की आर्थिक जनगणनेचा डेटा अनेक सरकारी आणि गैरसरकारी संस्थांना त्यांचे संशोधन विश्लेषण आणि धोरण तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आला आहे मंत्र्यांनी सांगितलं की या संस्थांद्वारे आर्थिक जनगणनेच्या डेटाच्या वापरामुळे देशातील आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीसाठी विकासात्मक आखण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे यंदाच्या पद्म पुरस्काराचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात होणार आहे गेल्या महिन्यात झालेल्या कार्यक्रमात तीन पद्मविभूषण चार पद्मभूषण आणि पंचेचाळीस पद्मश्री प्राप्त मान्यवरांना राष्ट्रपतीने सन्मानित केलं होतं उर्वरित पुरस्कार आज प्रदान केले जातील उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि इतर मान्यवर समारंभाला उपस्थित राहणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी उपप्रधानमंत्री जगजीवन राम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली यावेळी त्यांनी जगजीवन राम यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाचं आणि योगदानाचं स्मरण केलं तसंच समाजातल्या वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे त्यांचे प्रयत्न नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत असंही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी श्रोते ज्याची आतुरतेने वाट पाहतात तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वांशी संवाद मन की बात आता शतकपूर्ती करणार आहे त्यानिमित्त ऐकूया मन की बात मधला काही अंश शरीरम आद्यम खलु धर्म साधनम हे निरोगी जीवनाचं रहस्य आहे कोणतंही काम करण्यासाठी सशक्त आणि तंदुरुस्त शरीर आवश्यक आहे विशेषत युवा पिढीला याचं महत्त्व प्रधानमंत्र्यांनी समजावून सांगितलं एकोणतीस एप्रिल दोन हजार अठराच्या मन की बातमध्ये मैंने देशवासियों से खास करके हमारे युवाओं से फिट इंडिया का आह्वान किया था और मैंने हर किसी को निमंत्रण दिया था आइए फिट इंडिया से जुड़िए फिट इंडिया को लीड कीजिए और मुझे बहुत खुशी हुई कि लोग बड़े उत्साह के साथ इसके साथ जुट रहे बहुत सारे लोगों ने इसके लिए अपना सपोर्ट दिखाते हुए मुझे लिखा है पत्र भेजे सोशल मीडिया पर अपना फिटनेस मंत्र फिट इंडिया स्टोरीज भी शेयर की है या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत केरळात कोझिकोड इथं रेल्वेगाडीत झालेल्या जळीत प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी आज संशयित आरोपीला रत्नागिरीतून अटक केली कन्नूर एक्सप्रेसमध्ये परवा तीन एप्रिलला दोन प्रवाशांमध्ये आपापसात झालेल्या भांडणात शाहरुख सैफ यानं दुसऱ्या प्रवाशावर थेट पेट्रोल टाकून आग लावली होती यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला या घटनेतला संशयित आरोपी रत्नागिरीला आल्याची खबर मिळाल्यावरून रत्नागिरी पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकानं त्याला रत्नागिरी रेल्वे स्थानकात जेरबंद केलं रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं चालत्या ट्रेनमध्ये पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रकार एक घटना घडली होती त्या संदर्भात केरळ राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने काल रात्री रत्नागिरी पोलिसांना त्यातला ते जो संशयित आरोपी आहे त्याच्याबद्दलची माहिती मिळाली रत्नागिरी शहरामधल्या आमची स्थानिक गुन्हे शाखा तसेच आमची दशा आहे त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी शहरामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या संशयताचा शोध घेतला मध्यरात्री दीडच्या सुमारास त्या संशयिताला आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये जो लपवून त्या ठिकाणी होता आणि ताब्यात घेतलं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कारवाईबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत आरोपीला नंतर केरळात कोची इथल्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर वकील मंडळी दूरदृश्य दुरु दुरु प्रणालीच्या किंवा अन्य माध्यमांद्वारे न्यायालयात आपली बाजू मांडू शकतील असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज स्पष्ट केलं वकिलांना दुरस्त पद्धतीनं त्यांची बाजू मांडू देण्याबाबत न्यायालयाची हरकत नसल्याचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायाधीश जे बी पारडीवाला यांच्या खंडपीठानं म्हटलं असल्याच्या प्रसारमाध्यमांमधल्या वृत्ताला चंद्रचूड यांनी दुजोरा दिला आहे देशात काल चार हजार चारशे पस्तीस कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली अकरा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोन हजार पाचशे आठ रुग्ण बरे झाले देशात सध्या तेवीस हजार एक्क्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला सुरुवात होईल छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे तर उद्या संध्याकाळी धाराशिव शहरामध्येही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात झालेल्या अपघातातल्या मृताच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत या अपघातातल्या अप जखमींवर शासकीय रुग्णालयात आवश्यक उपचार करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे गेल्या आठवड्यात मुदखेड तालुक्यात मुगट इंजळी रस्त्यावर रिक्षा आणि ट्रकमध्ये झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही आणि चिमूर तालुक्यामध्ये वर्षभरापूर्वी आकाशातून अज्ञात पडलेल्या वस्तू आढळल्या होत्या ते लॉंग मार्च या उपग्रहाचे तुकडे असल्याची पुष्टी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं केली आहे चंद्रपूरचे खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांनी याबाबत सांगितलं मागील वर्षी दोन एप्रिल रोजी रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यामध्ये अवकाशातून काही वस्तू पडल्या आणि आम्ही जे तिथलं सर्वेक्षण केलं ते असं होतं की सॅटेलाइटचे ते तुकडे कुठल्या ना कुठल्या सारख्याचे तुकडे ते पडलेले होते आणि ते चीनच्या त्या लॉंग मार्च सॅटेलाइटचे असावे आमचा तो अंदाज होता आणि लगेच आम्ही इस्रोशी संपर्क केला सर्व सर्वेक्षण वगैरे केलं त्यांनी सर्व ते, ते पुरावे जे तिथे सापडले होते त्यामध्ये एक मोठी रिंग होती बुस्टर रॉकेटची त्याच्यानंतर पाच ते सहा रॉकेटला पेटवणारे सिलेंडर होते आणि बाकीच्या काही वस्तू हिंगणघाट वर्धा जवळ सापडल्या होत्या नंदुरबार शहरातल्या महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरामध्ये काल रात्री दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीमुळं परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं घटनास्थळी पोलीस त्वरित दाखल झाल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली आहे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पंचवीस जणांना अटक केली आहे तसंच पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सोशल मीडियावरून कोणीही अफवा पसरवताना दिसून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या संघांमधला सामना संध्याकाळी साडेसात वाजता गुवाहाटी इथं होणार आहे या स्पर्धेत काल दिल्ली इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं दिल्ली कॅपिटल्सवर सहा गडी राखून विजय मिळवला भारतानं आपल्या व्यापारी भागीदारांसोबत तेरा मुक्त व्यापार करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज लोकसभेत दिली एका लेखी उत्तरात मंत्री म्हणाल्या की देश सध्या ग्रेट ब्रिटन संयुक्त राष्ट्रसंघ आणि कॅनडासोबत मुक्त व्यापार करार अर्थात एबाबत वाटाघाटी करत आहे वाटाघाटी पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज लावणं कठीण आहे कारण वाटाघाटी करणारे देश निकालांवर समाधानी असताना करार केले जातात असंही त्यांनी सांगितलं पुढे म्हणाल्या की सरकारने निर्यातीला चालना देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत ज्यात गेल्या महिन्याच्या एकतीस तारखेला सर्व समावेशक विदेशी व्यापार धोरणाच्या समावेश आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सतत पडणारा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्याच्या नवीन वाळू धोरणाला मंजुरी अकृषी विद्यापीठांमध्ये शिक्षक समकक्ष पदांना सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू करणार संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी उद्योग समूहाची चौकशी या दोन मुद्द्यांवरून सलग अठराव्या दिवशी गदारोळ राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब आणि कोझिकोड रेल्वे जळीत प्रकरणी आरोपीला रत्नागिरीत अटक आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार